रांजणगाव शेणपुंजी इथे ऐन गुढीपाडव्याला एका 40 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. गच्चीवरून तोल गेल्यानं हा अपघात झाला. रांजणगाव शेणपुंजी येथील हरिओम नगरातील रहिवाशी जितेंद्र बाबूराव पाटील हे शनिवारी सकाळी 6 वाजता गुढीसाठी लिंबाचा पाल्या आणण्यासाठी लिंबाच्या झाडालगत सुरेश काळे यांच्या घरावर गेले होते. यावेळी घरावर उभा केलेल्या बाजूला धरून ते लिंबाच्या झाडाचा पाला तोडत असताना त्यांचा तोल गेला. संरक्षण भिंतीचे कठडे तुटून जितेंद्र पाटील वाजेसह जमिनीवर कोसळले. या घटनेत पाटील यांच्या छाती आणि डोक्याला मार लागला. त्याने ते बेशुद्ध झाले. घराच्या सदस्यांनी त्यांना उपचारासाठी शासकीय दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं. सकाळी जी घटना घडलेली आहे तर ते काय झालं, ते पावरती गेले आणि वरतून त्यांना तोल सांभाळा गेल्या नसल्यामुळे ते खाली पडले. तसेच जागेवर छाती पडल्यामुळे ते लगेच त्या जागेवरच हे बेशुद्ध झाले. सकाळी तिथं एक व्यक्ती लिंबाचा पाना तोडण्यासाठी वरती गेले होते आणि पुढे पाडवा असल्यामुळे पण ते बाजीचा तोल त्यांचा खाली गेल्यामुळे ते खाली पडले आणि छातीवर पडल्यामुळे आणि डोक्याला मार लागल्यामुळे ते बेशुद्ध झाले. सकाळी ते गुढीपाडव्याच्या निमित्तानं ते लिंबाचा पाला काढायला गेले जागेचे. या प्रकरणी वाळूज MIDC पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पंडित वाघ हे करत आहेत.